नमस्कार, महावॉइस मध्ये मी संध्या। सैनिक भरतीची तयारीत असणाऱ्या दोन तरुणांना तवेरी गाडीने उडवले, दोन जण ठार, एक जण जखमी। पूर्णा तालुक्यातील घटना पूर्णा। आता सविस्तर बातमी। सैनिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगत रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या दोघा तरुणांचा तवेरा गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे पूर्णा झिरो फीट मार्गावर घडली। या घटनेत अजून एक तरुण जखमी आहे। पूर्णा पोलीस दिलेल्या प्राथमिक माहितीवर माटेगाव तालुका पूर्णा येथील संदीप उत्तम साबळे, गोविंद उर्फ नथुराम देवीदास साबळे, करण रमेश साबळे हे सैनिक भरतीच्या तयारीसाठी दररोज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास माटेगाव ते नावकी पाटी दरम्यान धावण्याचा सराव करीत। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सराव करीत असताना पूर्णा मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या तवेरा गाडी क्रमांक MH05DZ0118 या गाडीने भरधाव वेगात धडक दिली। या घटनेत संदीप साबळे व गोविंद साबळे यांचा मृत्यू झाला तर करण साबळे हा जखमी आहे। घटनेनंतर गाडी व चालका पूर्णा पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत। या प्रकरणी गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे।